चैप्टर 4 थर्मोडायनेमिक्स। टुडे वी डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेस और प्रोसेसेस। अच्छा, अगोदर अपन पाहिले की थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय, व्हाट इज मीन बाय स्टेट व्हेरिएबल्स और पैरामीटर्स। वी नो दैट द एनी सिस्टम चेंज देयर स्टेट, दैट इज इनिशियल स्टेट टू फाइनल स्टेट, कुठलीही सिस्टम त्याची स्टेट चेंज करते त्या प्रोसेसला आपण म्हणतो थर्मोडायनेमिक प्रोसेस। किंवा ह्या कुठल्याही सिस्टीममध्ये मेन असे तीन पॅरामीटर येतात, पाच व्हेरिएबल येतात, प्रेशर पी, व्हॉल्यूम व्ही अँड टेम्परेचर टी। दीज आर कॉल्ड स्टेट व्हेरिएबल्स। कुठलीही सिस्टीम असेल आणि त्या सिस्टीममध्ये सपोज प्रेशर इज चेंज, व्हॉल्यूम इज चेंज और टेम्परेचर इज चेंज, देन such process is called thermodynamic process. In thermodynamic process, these parameters are called state parameters, that is pressure, volume and temperature. Today we classify the thermodynamic process. The thermodynamic process can be classified into two types. फर्स्ट टाइप इज कॉल्ड रिवर्सिबल प्रोसेस एंड सेकंड टाइप इज कॉल्ड ई रिवर्सिबल प्रोसेस। म्हणजे अशा दोन प्रकारच्या थर्मोडायनेमिक प्रोसेस आहेत, ते आपल्याला आज पाहिजे की त्यापैकी पहिली प्रोसेस आहे त्याला आपण रिवर्सिबल प्रोसेस म्हणतो। सपोज वी कन्सिडर the one example, we consider two object, apan jar don object kya don system vicharat ghetla, we consider two object or two system at different temperature, apan jar don object vicharat ghetle different temperature, asa samjha pahila udaharan ghetla apan hot tea he system jale, दुसरं उदाहरण घेतलं आपण आईस। म्हणजे वी कन्सिडर टू बॉडीज ऑर टू सिस्टीम, दोन सिस्टीम आपण विचारात घेतल्या, हॅव्हिंग डिफरंट टेम्परेचर, हॉट टी आणि आईस, ह्याच्यामध्ये जी पहिली सिस्टीम आहे ह्याचं टेम्परेचर जास्त आहे, ह्याचं टेम्परेचर कमी आहे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा। नाव if these two system are in thermally contact, ha jar system contact madhe aala kiwa ha doni system apan surrounding madhe thevla, gara madhe table madhe table var thevla, tar kay hoy, after some time the body whose higher temperature or the system whose temperature is higher than surrounding, this body ती बॉडी काय करेल, लूज देअर हीट। या बॉडीचं टेम्परेचर, ज्या सिस्टीमचं टेम्परेचर आहे जास्त आहे, ती बॉडी काय करेल, इथं लॉस करेल, लॉस ऑफ हीट। ती त्या ठिकाणी जी हायर टेम्परेचर असणारी बॉडी, की ती त्याची उष्णता किंवा हीटचं लॉस करेल, अँड द बॉडी ऑर ऑब्जेक्ट ऑर सिस्टीम विच इज इन लोअर टेम्परेचर, ती काय करेल, गेन ऑर ऍब्सॉर्ब हीट, दिस सिस्टीम काय करेल, गेन ऑर ऍब्सॉर्ब हीट। अँड आफ्टर सम टाइम ह्या दोन्ही प्रोसेस घडतात, आपल्याकडे दोन सिस्टीम आहेत, एकाचं टेम्परेचर जास्त आहे एकाचं टेम्परेचर कमी आहे, हे दोन्ही सराउंडिंग मध्ये ठेवले तर काय घडलं,
एक बॉडी से उष्णता लॉस होते हैं, एक किलो उष्णता मिलते हैं। आफ्टर सम टाइम द बोथ बॉडीज हैव इन हैविंग सेम टेम्परेचर। काही वेळाने आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस या दोन्ही सिस्टीम आपण सराउंडिंग मध्ये ठेवू, एकाच टेबलावर ठेवू, तर 5 मिनिटं 10 मिनिटांना आपल्या लक्षात असं येईल की या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं झालेलं असेल। याचा अर्थ काय की एक बॉडी उष्णता देईल, दुसरी बॉडी घेईल आणि आपण त्या प्रोसेसला म्हणतो ह्या बॉडी कशामध्ये आल्या, थर्मल इक्विलिब्रियम। म्हणजे ज्या वेळेस या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं होईल काय वेळेने त्या बॉडीला काय म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम। म्हणजे दोन सिस्टीम आहेत, त्यांचं टेम्परेचर वेगवेगळं आहे, परंतु ज्याला कारण त्या दोन्हीचं टेम्परेचर सारखं झालं, दिस इज कॉल्ड थर्मल इक्विलिब्रियम। मग याच्यामधून आपल्याला नो दोन गोष्टी निर्माण होतात की कुणाला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस आणि कुणाला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस। मग आपण पहिल्या प्रोसेसकडे येऊ की रिव्हर्सिबल प्रोसेस। हे उदाहरण आपण दोन्ही प्रोसेसला कॉमन आहे की काय झालं, इथं जे हॉट आहे, हॉट बॉडी गरम चहा आहे, तो थंड झाला, तो परत थंड होणार आहे का, नाही होणार, बरोबर। म्हणजे ही जी हॉट बॉडी, ही जी उष्णता दिली त्याला परत मिळणार नाही। इथं दुसरं उदाहरण घेतलं आपण आईस, त्याचं काय होणार आहे की तो आईस आहे, तो ज्यावेळेस आपण ॲटमॉस्फिअर मध्ये ठेवणार आहे त्यावेळेस तो वितळणार आहे, त्याच्या पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे, बरोबर। त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर, आणि परत जर आपण तो आईस फ्रीज मध्ये ठेवला तर परत त्या पाण्याचं रूपांतर आईस मध्ये होणार आहे। ह्या प्रोसेस मध्ये काय होईल की तर असं काय सिस्टीम नाही की चहा आपल्याला काय करावं लागेल, त्याला परत ऍडिशनल हीट द्यावा लागेल, परत त्याचं टेम्परेचर वाढेल, बरोबर। म्हणजे ह्या दोन सिस्टीम मध्ये ज्यावेळेस डिफरंट टेम्परेचर असणारे ऑब्जेक्ट और सिस्टीम, त्यांचं टेम्परेचर एकच होणार आहे, त्याला आपण थर्मली इक्विलिब्रियम असं म्हणतो। अँड द ऑब्जेक्ट दॅट बिकम हॉट और बिकम कोल्ड अगेन, म्हणजे समजा आपण म्हणतो की पाणी आपण उकळलं, अगोदर पाणी उकळलं ठेवायच्या अगोदर, किंवा आपण पाणी घेतलं पातेल्यामध्ये त्याची इनिशियल स्टेट आपल्याला माहिती, त्याला उष्णता दिली आपण, त्याचं टेम्परेचर वाढलं आणि ते हीट द्यायचं आपण थांबवलं, तर बऱ्याच वेळाने परत ते पाणी थंड होणार आहे, म्हणजे परत काय होणार, ते इनिशियल स्टेटला येणार आहे। म्हणजे अशी प्रोसेस, अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस की त्याची ती इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये गेल्यानंतर परत ती फायनलवरून इनिशियल स्टेटला येते। म्हणजे हॉट बॉडी आपण इथं हॉट बॉडी आहे, ती कोल्ड झाली, परत आपण त्याला उष्णता दिलं तर परत ती हॉट होणार आहे, आईस आहे मेल्ट झाला, परत आपण त्याला फ्रीज केला तर तो परत आईस होणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला इनिशियल करून फायनल कडे आणि फायनल कडून परत इनिशियल स्टेट मिळते, अशी जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस। त्या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस। फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे रिव्हर्सिबल प्रोसेस एक्झाम्पल काय आहे, मेल्टिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर, सॉरी मेल्टिंग ऑफ आईस, बॉइलिंग ऑफ वॉटर, दीज आर द एक्झाम्पल्स, और फ्रीजिंग ऑफ वॉटर म्हणजे पाणी, बर्फाचं पाणी होणं, परत पाण्याचं बर्फ होणं, किंवा बर्फ उतळणं, पाणी बॉईल होणं, परत थंड होणं, ही एक्झाम्पल आहे, दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस। नाऊ डिस्कस द
PV diagram of PV diagram of reversible process. X axis, y axis. Along x axis there is volume, along y axis there is pressure, and suppose this is our system. Point A shows the initial state. This is initial state, and point B is the final state. Initial, suppose this is pressure PI, volume VI is the initial state, and this is final PF, and PF is the final pressure and volume. This is the PV diagram. If the process is changed initial to final, that is A to B, and again B to A, that means according to this PV diagram, the path of reversible process is same. Path is same during expansion and compression. Expansion hota na, A kadun B kade jata na, आणि परत बी कडून ए कडे येताना रिव्हर्स डायरेक्शनने त्याचा पाथ सारखाच असतो. म्हणजे ए कडून बी कडे जाताना काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. बी कडून ए कडे येताना कॉम्प्रेशन होणार आहे. म्हणजे इन रिव्हर्सिबल प्रोसेस द ड्युरिंग एक्सपान्शन अँड ड्युरिंग कॉम्प्रेशन द पाथ इज सेम, म्हणजे त्यांचा पाथ सारखाच आहे. Second point from this graph, in this process the path is same during expansion and compression. Also this change is slow, very very slow. म्हणजे हे जे एक्सपान्शन होतं, जे कॉम्प्रेशन होतं, किंवा इथं प्रेशर कमी होतो, व्हॉल्यूम वाढतं, हा जो चेंज आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला, इट इज व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. हेन्स देर इज नो लॉस ऑफ हीट, देर इज नो लॉस ऑफ हीट ड्यू टू फ्रिक्शन, ड्यू टू डिफरंट टाइप ऑफ फोर्सेस. कुठल्या तरी फोर्समुळं किंवा फ्रिक्शन झाल्यामुळं ह्या ठिकाणी हीटचा लॉस होत नाही, कारण की दिस इज व्हेरी स्लो प्रोसेस. हा जो चेंज होतो, प्रेशर बदलतं, व्हॉल्यूम बदलतं, ही प्रोसेस जी आहे ही खूप स्लो आहे, त्यामुळे तर देर इज नो लॉस ऑफ हीट. हेन्स दॅट प्रोसेस इज कॉल्ड आयडियल प्रोसेस. It's called the ideal process. अलग लक्षात सर्वांच्या पहा की आपण रिव्हर्सिबल प्रोसेस पाहिली, की रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय होतं, इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे बॉडी जाते किंवा सिस्टीम जाते, आणि परत फायनल कडून इनिशियल कडे जाते. जाताना आणि येताना त्यांचा रस्ता सारखाच असतो, ए पासून बी पर्यंत, बी पासून ए पर्यंत. आणि ही स्लो प्रोसेस आहे, याच्यामध्ये हीटचा लॉस होत नाही, आणि इट इज कॉल्ड आयडियल प्रोसेस. ह्या प्रकारला आपण रिव्हर्सिबल, म्हणजे एखादी गोष्ट आपण जातो आणि परत त्या रस्त्याने मागं येतो, रिव्हर्स होते त्या सिस्टीममध्ये. म्हणजे बर्फाचं पाणी होतं आणि पाण्यापासून परत आपल्याला बर्फ मिळतो. पाणी गरम केलं तर ते परत थंड होतं, चहा गरम केला थंड होतो, परत गरम केला तर परत तो
तो जो उष्णता वाढते म्हणजे रिवर्स प्रोसेस होते आणि ह्या रिवर्स प्रोसेस मध्ये असे जे व्हेरिएबल आहे आपण त्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम म्हणतो त्यांच्यामध्ये जो बदल होतो हा बदल होत असताना त्या ठिकाणी कुठलेही हीटचं लॉस होत नाही म्हणून याला म्हणतात दिस इज द आयडियल प्रोसेस. दुसरा प्रकार आपण बघूया इट इज कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता याचा उलटा विचार करायचा इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय होईल की समजा एखाद्या बॉडी इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये गेली एखादी बॉडी इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये गेली तर ती परत इनिशियल स्टेटला येत नाही म्हणजे देर इज परमनंट चेंज इन द इनिशियल स्टेट अँड दिस प्रोसेस ऑफ दिस बॉडी ऑफ दिस सिस्टीम दॅट ऑब्जेक्ट नेव्हर इन टू इनिशियल पोझिशन. म्हणजे एखादी हॉट बॉडी असेल तिचं टेम्परेचर निघून गेलं तर परत हॉट बॉडी मिळत नाही. एखादी कोल्ड बॉडी असेल तिलाही टेम्परेचर ऍब्सॉर्ब केलं तर परत कोल्ड बॉडी मिळत नाही. म्हणजे हॉट बॉडीचं रूपांतर कोल्ड बॉडीमध्ये झालं तर परत कोल्ड बॉडीचं रूपांतर हॉट बॉडीमध्ये घेतलं तर तेव्हा देर इज परमनंट लॉस ऑफ हीट अँड सच प्रोसेस इज कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एकदा आपण उष्णता दिली किंवा एखादी गोष्ट गेली तर ती परत मिळत नाही. फॉर एक्झाम्पल आपण पाठीमागे सुद्धा एक एक्झाम्पल पाहिले की आपण समजा बलून आहे उग्यामध्ये आपण हवा भरली आणि त्याला जर आपण एका बाजूला टोचलं कशांतरी तर तिथं भार होतो आणि फुगा फुटतो परत आपल्याला त्या फळामध्ये हवा भरता येत नाही किंवा ओरिजिनल शेपला तो येत नाही. किंवा आपला टायर आहे गाडीचा पंक्चर झाला तो फुटला तर परत तो ओरिजिनल पोझिशनला म्हणजे आधीची स्टेट आपल्याला मिळत नाही. म्हणजे दिज आर द एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे परत आपल्याला इनिशियल स्टेट मिळत नाही. सच अ सिस्टीम ऑर प्रोसेस इज कॉल्ड रिसिवल इरिव्हर्सिबल प्रोसेस. देर इज अनदर एक्झाम्पल द बर्निंग ऑफ कॅन्डल. जर आपण एखादी उदबत्ती असेल किंवा मेणबत्ती असेल ती जर आपण पेटवली किंवा ती परत एकदा वितळत गेली किंवा उत्पत्ती वितळत गेली तर परत आपल्याला ओरिजिनल पोझिशन मिळत नाही किंवा तीच उत्पत्ती परत मिळत नाही. अशा प्रकारची जी प्रोसेस आहे इट इज कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. नाउ वी डिस्कस द पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस. X axis consists of volume, Y axis consists of along contain pressure. This is the system. Initial state A, final state B. This is initial pressure PI, final volume VI, sorry, initial volume VI. This is final pressure PF, final volume VI. पहिला चेंज काय प्रोसेस मध्ये किती इथं एक्सपान्शन ए पासून बी कडे जाताना दिस इज द पाथ ऑफ द चेंज इन प्रेशर ऑर चेंज इन व्हॉल्यूम ऑर चेंज द स्टेट इनिशियल टू फायनल. आणि परत रिव्हर्सिबल मध्ये आपण त्याच मार्गाने ती बॉडी परत इनिशियल स्टेटला आली परंतु इरिव्हर्सिबल मध्ये ती परत त्या मार्गाने ओरिजिनल स्टेटला येत नाही. ती काय करते तिची स्टेट चेंज करते दुसऱ्या मार्गाने. Another path B to A म्हणजे ती सिस्टीम ओरिजिनल पोझिशनला येत नाही जर आलीच तर ती दुसऱ्या मार्गाने येते. म्हणजे पहिला मुद्दा येईल द पाथ इज नॉट सेम
The path is not same during expansion or during compression. म्हणजे ह्या ठिकाणी एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होत असताना किंवा उष्णता देताना आणि उष्णता घेताना त्या प्रोसेसचा पाथ वेगळा असतो. देन सच अ प्रोसेस इज अगेन कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ऑल्सो देर इज लॉस ऑफ हीट परमनंटली. ह्या ठिकाणी जो हीटचा लॉस होतो ड्यू टू फ्रिक्शन or due to different type of forces involving in this process, there is permanent loss of heat. Hence, that process, the irreversible process, is so hysteresis. Is such hysteresis process or an irreversible process shows the hysteresis. These are the thermodynamic processes. First is reversible process and another is irreversible process. And या ठिकाणी आपण असं घेतलं की तुम्हाला समजा डिफरन्स विचारला परीक्षेला दोन मार्क असेल डिस्टिंग्विश बिटवीन रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, त्याच्यावरून तुम्हाला त्यात पॉईंट काढता येतील. पहिला पॉईंट येईल तुम्हाला इथं उदाहरण त्याचं मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट. इकडे उदाहरण येईल तुम्हाला पंक्चरिंग ऑफ बलून और पंक्चरिंग ऑफ टायर किंवा बर्निंग ऑफ कॅन्डल. These are example of irreversible process. Second, the path from PV diagram, path is same during expansion and compression. Path is different during expansion and compression. There is, this process is slow, hence there is no loss of heat, but there is loss of heat permanently, and that process is colloidal process, and that process is shows the hysteresis. These are the difference between reversible and irreversible process.